हॅलो पीपल ऑफ इंटरनेट, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता गुढीपाडवा सेलिब्रेट करण्यासाठी मी चाललो अक्षयच्या रूमवर. तिथे आमचं एक देवघर आहे, तर आपण तिथे भेटू. हाय, माझा मित्र वैभव हा स्वतःला खूप मोठा बॉलिवूड ॲक्टर समजतो, म्हणून तो चष्मा लावलेला आहे. तर मित्रांनो, आजही गुढीपाडवा आणि आज आमच्या कॉलेजला आहे सुट्टी. तर खूप दिवसानंतर आम्हाला आज सुट्टी मिळालेली आहे आणि गुढीपाडव्यासाठी मी आलो आहे अक्षयच्या रूमवर. मी यांचा आधी जुना रूममेट होतो, बट काही रिझन्समुळे मी माझी रूम चेंज केली. पण आता आपण बघूया गुढीपाडव्याची कशी तयारी चालू आहे. मित्रांनो, हे आहे आमचं देवघर आणि गुढीपाडव्यानिमित्त थोडीफार तयारी केलेली आहे. काल हा बांबू आणलेला होता, निंबाचे पाला आणि फुलं. तर आपल्याला आता गुढी उभारायची आमच्या रूमवरती. तर आता आपण गुढीला लावतोय साखरीची माळी. आम्हाला कधीच असं वाटत नाही की सणानिमित्त आम्ही घरी नाही आहे, कारण अक्षयच आमचा एक रूममेट आहे जो की सर्व सण साजरे करतो रूमवरती. एकदम जे घरी आपण साजरे करतो त्याच पद्धतीने. ए, खाल्ली का तू अर्धी? मी अर्ध कस काय? तसंच भेटली मला, ती तुटली. मम्मी जर हा ब्लॉग बघत असेल तर माझ्या आईला हे खूप आवडेल. देवघर गोस हे बघा ना तुम्ही, असं देवघर तुम्हाला तुमच्या घरी पण भेटणार, जितकं छान अक्षयनी त्याला मेंटेन केलेलं आहे. कापड फाटते सिरियसली कोणाला? इथे इथे याला नाश्ता करायची पडलेली आहे. इथे मुलं गुढी उभारताना तुला नाश्ता करायचंय का? भूक लागली. सण वगैरे ते बाकीचे गेले. देवलच म्हणणं, सौरभचं म्हणणं आहे की पहिले पोटोबा नंतर विठोबा. घरी चाललं सिरियसली? सिरियसली काल अक्षय आणि मी कॉलेजवर येत होतो, तेव्हा रस्त्याला आम्ही बघतो की लोक लिंबाचा पाला हा विकत घेत होते. किती? 20-20 रुपयाला. तर आपल्या गावाकडे लिंबाचा पाला किती अवेलेबल असतो, पण पुण्यामध्ये लोक लिंबाचा पाला पण विकत घेतात. बाबा मी सकाळी दाडावरून तोडून आणला फुकट. कुठे कुठे? पार्किंग मध्ये. आमची गुढी तयार आणि आता लागणार बाल्कनी मध्ये. हॅपी गुढी पाडवा गाईस. हॅपी गुढी पाडवा गाईस. हे बघ, गुढी पाडवा मराठी आहे, मराठी नवीन वर्ष. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना, मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. यू आर ऍडव्होकेट इन्स्टिट्यूट. तर आज गुढीपाडवा आहे, त्यामुळे आम्ही आज सगळे सकाळी लवकर उठलो, सकाळी लवकर आंघोळ केली आणि आम्ही गुढी उभारली, त्याची पूजा वगैरे केली. सगळी प्राण प्रतिष्ठा जे काही म्हणतात ते सगळं झालं. त्यानंतर आम्ही सकाळी उठून लवकर इथं जेवायला आलोय. छान मस्त पुरणपोळी आणि छान जसा सणानिमित्त जो काही मेनू असतो तो इथं आज आहे. तर आजच्या मेनू मध्ये आहे पुरणपोळी, बटाट्याची भाजी, आमटी आणि भजी. तर आम्ही सर्व आता जेवण करतो आणि जेवण केल्यानंतर तुम्हाला भेटतो. गुढी पण आमची उभारली गेली, त्यानंतर आम्ही जेवण पण केलं, पुरणपोळी, रस्सा, अजून खूप काही खाल्लं. आणि आता आम्ही चाललो आहे दगडूशेठ गणपती, कारण नवीन वर्षाची पहिली सुरुवात आहे.
तर बाप्पांचे आशीर्वाद घेऊन आम्ही स्टार्ट करू. असं हे बघ अर्धा चंद्र मग साधा टिक केलं. तर अक्षयनी आता मला हा टिक्का लावलेला आहे अर्धचंद्र. फर्स्ट टाइम लावला मी असा. मित्रांनो, मागचा माझा जो वर्ष होता तो थोडासा अप्स अँड डाऊन्सनी गेला. काही चांगल्या गोष्टी घडल्या, काही वाईट गोष्टी घडल्या. वाईट गोष्टी जास्त घडल्या ज्या गोष्टींपासून मला मी त्यातच गुंतलेलो होतो इतक्या दिवसांपासून. पण सो आय होप की हा वर्ष चांगला जाईल. आणि आजचं वेदर खूप क्लिअर आहे गाईस, तुम्ही बघू शकता. अभ्यास कर, लेक्चरच ऐकतात का? आम्ही आता इथे गाडी पार्क केलेली आहे आणि समोर आहे तामिळ जोगेश्वरी मंदिर. लास्ट टाइम आपण केव्हा आलो होतो? त्या दिवशी काय होतं, चतुर्थीला आलो होतो आम्ही. आणि त्यावेळेस इतकी लांब गर्दी होती, खूप तुळशीबागपासून रांग होती, खूप लांब लाईन होती त्यावेळेस तुळशीबागपासून तर दौडीशेठ गणपती. तरी आम्हाला एक तास लागलेला होता. तर मित्रांनो, आता आम्ही दर्शन घेतलं दगडूशेठ गणपतीचं आणि इथे आल्यानंतर एक वेगळीच व्हाईब जी येते, माहीत नाही बट खूप छान वाटतं. विशेष महत्त्व म्हणजे आजपासून चैत्र नवरात्राला सुरुवात झाली आहे, त्यामुळे आपण देवीचं दर्शन घेतलं. आता हे चैत्र आणि हे फक्त अक्षयला माहिती आहे, मला त्याबद्दल काहीच आयडिया नाही आहे. बट आपलं काम आहे पुण्य घ्यायचं, ते मी घेतो. आणि बघ ना अरे किती जुना वाडा. हा जुना वाडा टाईप, वाडा टाईपच वाटतंय. एक स्क्वेअर मध्ये एक वाडा आणि त्यात एक मध्ये मंदिर. तर मित्रांनो, हा व्लॉग मी आता इथेच एंड करतो, कारण मला हा व्लॉग आजच्या आज अपलोड करायचा आहे. असं हे सर्वांचं म्हणणं आहे की आज गुढीपाडवा आहे, तर आजच शूट केला तर आजच अपलोड करून टाक. म्हणून मी हा व्लॉग इथेच एंड करतो. हा व्लॉग झाला असेल 2-3 मिनिटाचा, तर तिथपर्यंत पुढचा व्लॉगही आपला लवकरच येईल. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हो, आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला तर तो व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. सो सध्या माझं 1 वर्षानंतर मी व्हिडिओज टाकणं स्टार्ट करतो आहे, तर मला सध्या त्याची खूप गरज आहे. तर तुम्ही जर बघितला तर लाईक नक्की करा. सो थँक्यू.